पार्श्वनाथ बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत अत्यंत वाजवी दरात शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या इंदिरानगर अशोका मेडिकवर हॉस्पिटल समोर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट हरिकृष्ण हाइट्स। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोरोनाच्या संकटाचा शैक्षणिक क्षेत्रावर सर्वाधिक विपरीत परिणाम झालाय, त्यामुळे विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान झाले। याची भरपाई करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ नाशिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयारी अभ्यासाची या महासेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिकच्या कालिदास कला मंदिर येथे तयारी अभ्यासाची हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉक्टर बी जी पाटील यांनी विद्यार्थ्यांना यावेळेस सखोल मार्गदर्शन केले। अभ्यासात गोडी कशी निर्माण करावी, आत्मविश्वास व एकाग्रता कशी वाढवावी, स्मरणशक्तीचे फायदे, त्याचप्रमाणे जीवनात यशस्वी होण्याचे अविश्वसनीय मार्ग याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर बी जी पाटील यांनी विद्यार्थ्यांना या प्रसंगी केले। काय शॉर्टकट मारून कर, याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या पद्धतीने कर, आपल्याला कोणीच असं बोलत नाही। फक्त आपले आई वडील, आपले शिक्षक, आपले नातेवाईक आपल्याला बोलतात की फक्त अभ्यास कर, पण कोणीच बोलत नाही की अभ्यास कसा कर। आणि याच्याही पलीकडे जाऊन जर मुलांना रिझल्ट मिळत नसेल तर अजून एक आपण आपल्या पाल्यांना लाईन बोलतो, ती कोणती लाईन आहे? लक्ष देऊन कर। काय कर? लक्ष देऊन अभ्यास कर। मला तुम्ही सांगा, लक्ष देऊन म्हणजे नेमकं काय? मी जर तुम्हाला विचारलं ना, तुम्ही म्हणाल की लक्ष देऊन म्हणजे काय? लक्ष देऊन बस, याच्या पलीकडे आपल्याला काही माहीत नाही। जाने के लिए थोडा कॉन्सन्ट्रेट करो, क्या कर पाएंगे? बिल्कुल नहीं। क्योंकि इससे पहले हमने हमारे माइंड एंड बॉडी को कभी प्रैक्टिकली सिखाया नहीं कि हम कार को कैसे चला सकते हैं। सेम टू सेम अब हम पढ़ाई के अंदर आते हैं। जब हम बच्चों को पढ़ाई के दौरान कहते हैं कि कॉन्सेंट्रेट करो, कॉन्सेंट्रेट करो, तब तक जब तक वो नहीं कर पाते, बिकॉज उन्हें पता ही नहीं कि कॉन्सेंट्रेट कैसे करना है और उन्हें सिखाया नहीं प्रैक्टिकली पढ़ाई के दौरान कॉन्सेंट्रेट को कैसे किया जाता है। अरे जहाँ सोचते कि अपना मुला से लक्ष्य लागा, व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स राजेश कोठावदे, कॅबिनेट ऑफिसर लायन्स इंटरनॅशनल शामराव केदारे, रिजन चेअरपर्सन प्रवीण जय कृष्णानिया, प्रोफेसर संजय महाजन, डॉक्टर बी जी पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामराव केदारे यांनी केले। या कार्यक्रमास पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांना साधा टी व्ही तर नव्हताच, मोबाईल हा प्रश्नच नाही तिथे, कुठलाच काही त्याच्यामध्ये आणलं, त्यामुळे अभ्यासामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्हायचं आणि पालक त्याच्यामध्ये लक्ष द्यायचे। आता प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपला मुलगा जो आहे हा सगळ्यात टॉपला यायला पाहिजे, चांगले मार्क मिळायला पाहिजे, चांगल्या कोर्सला गेले पाहिजे। आणि हे सगळं करण्यासाठी पालकवर्ग त्यांच्यासाठी आतूनच जे वाटते ते कष्ट घ्यायला तयार असतात किंवा वाटते ते खर्चही करायला तयार असतात। परिस्थिती अशी होते की आपण साधारणपणे 10वी किंवा 12वीचा ज्यावेळेस आपण वेळ येते त्यावेळेस आपण एकदम त्याच्या पाठीमुळे आपलं सगळं आपण जागृत होतो। आणि आता 10वीला जर कमी मार्क मिळाले तर त्याला पुढचं भवितव्याच्या दृष्टीने हे चुकीचं आहे, किंवा 12वीला खूप चांगले मार्क मिळाले त्याच्यामुळे मग पहाटे उठ, लवकर उठ, हे खा, बाकी नंतर अभ्यासाकडे लक्ष दे। पण शेवटी ही गोष्ट ही माझ्या एक लक्षात आली की हा जो एकदम आपण त्याच्यावर अटॅक करायला बघतो की साधारणपणे आता काही विद्यार्थ्यांना तिथं एकदम 10वीला एकदम जो आपण त्याच्यावर खूप अभ्यास कर, शेवटी त्याचा मानसिकता तेवढी अभ्यासाची झालेली नसते। मित्रांनो, एकच विचारायचं आहे तुम्हाला, आज आपल्या प्रत्येकाचं प्रत्येक पालकाचं स्वप्न आहे की माझ्या मुलांनी ह्या मोठ्या याच्यावर जावं, पोस्टवर जावं, खूप प्रगती करावी। पण प्रगती कशी करावी? आज तुम्ही क्रिकेटमध्येच धरा, तुम्हाला सुनील गावस्करचं टेक्निक द्यायला आवडेल का मुलाला? नाही आवडणार ना। तुम्हाला आज विराट कोहली आणि रोहित शर्माचं टेक्निक द्यायला आवडेल। तर त्यामुळे आज पाटील सर आपल्याला नवीन टेक्निक घेऊन आलेले आहेत जे आपल्याला शिकवायचे। आपल्या काळामधलं टेक्निक वेगळं होतं, तेव्हा आपल्याला सुनील गावस्कर खूप मोठा वाटायचा। पण आता काळ बदलला आहे, आता टेक्निक बदललं आहे, अभ्यासाचं पण टेक्निक बदललं आहे। त्यामुळे आज पाटील सरांचं जे ऐकू तर 100% प्रत्येकाचं टेक्निक हे बदललेलं राहील असं मला वाटतं आहे। आणि मला देशात परदेशात फिरायची खूप आवड आहे। मी जितके 50-55 देश फिरलो असेल
मला प्रत्येक ठिकाणी कोणी मुंबईचं कोणी दिल्लीचं असे विद्यार्थी किंवा लोकं दिसायचे मोठमोठ्या पोस्टवर. पण मित्रांनो, यापुढे मला आपल्या नाशिकचे बऱ्याच ठिकाणी दिसले पाहिजे, ते मी तुम्हाला सर्वांनाही सांगतो. असतात पालकांकडून, मुलांना असतात काही गोष्टी मुलांना समजतात त्या पालकांना माहीत नाही, त्या पालकांना समजतात त्या मुलांना कळत नाही. मग अशा गोष्टींचा संयम साधून आज पॅरंट आणि विद्यार्थी दोघंही या ठिकाणी हजर आहे, कारण तुम्हाला समजून घ्यायचं आहे तयारी अभ्यासाची. आणि यासाठी ज्यांनी या ठिकाणी मनापासून सहकार्य करतात त्याचे श्यामराव केदार सर, मी तुमचं मनापासून कौतुक करतो की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या त्या संस्था पुढे गेल्या हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि तुम्ही ज्या ठिकाणी हजर असताय की नक्की ती संस्था वेगळ्या प्रवीणजीसारखे उद्योजक प्रतिध्वज लँड डेव्हलपर्स बिल्डर्स या व्यवसायाला प्रमोट करत आहे, त्यांच्यासोबत मनापासून कौतुक करतो की मी शिक्षण क्षेत्रातला व्यक्तिमत्व असल्यामुळे मी शिक्षण क्षेत्रातच कार्य केलं असल्यामुळे मागच्या 20 वर्षापासून मला शिक्षणाबद्दलचा खरोखर आदर आहे आणि तुम्ही योग्य पद्धतीने पुढे चालला आहात त्याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक करतो. डॉक्टर बीजी पाटील सर, तुम्ही नाशिकला येऊन योग्य व्यक्तिमत्व हा करता हे आपल्याला तुम्हाला या ठिकाणी करतो. योग्य व्यक्ती सुद्धा फार महत्वाचे असतात आणि तुम्ही योग्य व्यक्तीचा हा जरी पुढे चाललेला आहात, त्यामुळे तुम्हाला यश यशापासून कोणी रोखू शकणार नाही हे या ठिकाणी मी सुयोजित देतो. माझं सर तुम्ही पाटील सरांना या ठिकाणी सहकार्य करतात, तुमचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.